द्यायचा असू शकतो. मी काही मनगवणा नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे सांगू शकणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आहेत, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं म्हटलंय. नाही, त्यांच्या मनामध्ये काय आहे हे जाणण्या इतका मी मनकवडा नाही. तुम्ही माहीत नाही ते का म्हणाले. ओके, 24 तासच झाले ना. नाही पण उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये जे वक्तव्य केलं, तुम्ही म्हटलं की मन कवडे नाहीत, पण ते रावसाहेब दानवे बघा 24 तासानंतर ते बोलले, अजून 48 तास आहेत. जुने सहकारी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये एकत्र होते आणि त्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला असेल. शेवटी मुख्यमंत्री महोदय आमचे पक्षप्रमुख देखील आहेत, कुठल्याही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन हा घ्यायचा अधिकार त्यांचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या विधानावरून राजकीय तर्कवितर्क सुरू झालेले असताना आता त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रावसाहेब दानवे यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या चर्चेत अजूनच खतपाणी या वक्तव्यामुळे घातलं गेलंय. आता हे सरकार बनल्याच्या नंतर 2 वर्ष झाले, कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदयाला त्यांच्यासोबतचा काही अनुभव आला असेल, या अनुभवातून ते अशा प्रकारचे बोल बोलले असतील. खरं तर आम्ही समविचारी आहे आणि समविचारी पक्ष एकत्र जर आलो तर या राज्यातल्या जनतेला सुद्धा पसंत पडणार आहे. भविष्यात काय घडेल हे मी सांगणं सोयीचं नाही, पण जेव्हा कधी असा प्रसंग येईल तेव्हा या राज्यातली जनताही खुश होईल असं मला स्वतःला वाटतं. मुख्यमंत्री मला म्हणले की तुम्ही मुंबईला येत नाही, या एकदा मुंबईला बसू आपण. बाळासाहेब थोडात ऐकत होते, त्यांनी सांगितलं काँग्रेसवाले मला ताप द्यायला लागले, तर मी भाजपवाल्याला बोलून घेत असतो, त्याच्यामुळे हे ताप मला कमी देतात. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगितलं की सध्या ना काँग्रेस ना राष्ट्रवादी तुम्हाला कोणीही ताप द्यायच्या तयारीत नाही, पण त्यांचा जर काही असा वेगळा अनुभव आला असेल तर आपण बसू. तुमच्या कानात प्रस्ताव तर दिला नाही ना या भेटून. हे बघा, प्रस्ताव असे उघडेपणा देत नसतात, जाऊ भेटू. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलंय. चंद्रकांत दादा पाटील यांची राज्यपाल म्हणून नेमणूक होते नागालँडच्या राज्यात, नागालँड नावाचं एक राज्य आहे. तर त्यांना विचारणा केली आहे की आप नागालँडचे राज्यपाल बनने जा रहे हो, कदाचित म्हणून बोलले असतील ते की मला माझी म्हणून नका. तर नागालँडचे राज्यपाल म्हणून ते चालले आहेत असं माझ्या कानावर आलं आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा. संजय राऊतांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार आहे असं मला कळत आहे. संजय राऊतांना कोणी फार सिरियसली घेत नाही. राज्यात लवकरच नागपूर मुंबई बुलेट ट्रेन धावण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले असता रावसाहेब दानवेंनी बुलेट ट्रेनचं प्रेझेंटेशन तयार केलंय. काही जमीन भूसंपादित करायची राहिली आहे, त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर मी तुमच्यासोबत आहे रावसाहेब, तुम्ही प्रेझेंटेशन दिलं नाही तरी चालेल, आम्ही पाठीशी उभे राहू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. नागपूर मुंबईपासून तर नागपूरपर्यंतची बुलेट ट्रेन येऊ शकते अशा प्रकारचं प्रेझेंटेशन आम्ही आता तयार केलं. फक्त 38% जागा आम्हाला शिल्लक घ्यावं लागती. जर 38% जागा घेतली तर याच मार्गानं मुंबईपासून नागपूरपर्यंत रेल्वे जाऊ शकते. आणि जे प्रेझेंटेशन आम्ही आता तयार केलं, 2.5 तासात मुंबईपासून तर संभाजीनगरला आम्ही येऊ शकतो अशा प्रकारचा हा प्रकल्प मी तयार केला पाहिला. हा प्रकल्प आणि ही प्रेझेंटेशन घेऊन मी आपली वेळ घेणार आहे, आपल्याकडे येणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर शब्द देतो की जर तुम्ही मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल तर हे सरकार तुमच्या सोबतीने प्रत्येक पावलावरती मजबूतीने उभं राहण्याची राहणार आहे. आणि आमची इच्छा आहे, ही आमची अपेक्षा आहे, आमचं स्वप्न आहे. म्हणजे पुन्हा मी याच्यात काही राजकारण आणू इच्छित नाही, पण आमची अपेक्षा अशी होती की देशातला पहिला मार्ग जो अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा होतोय त्याच्यापेक्षा आमची अशी इच्छा होती की माझ्या राज्याच्या 2 राजधानी राजधानी आणि उपराजधानी हा जोडणारा जर का गृहमार्ग, जसं आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग करतो आहोत, त्याचबरोबरीने मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल
तर आज मी तुम्हाला शब्द दिला, तुम्ही प्रेझेंटेशन नाही दिले तरी चालेल, मी तुमच्या सोबत आहे. विद्या, एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.